इतर सदाभाऊ खोत वगैरे असे अनेक सहकारी आहेत कवाडे साहेब, तर ते पण सगळेजण काल आम्ही एकत्र बसलो होतो. सगळ्या कार्यकर्त्यांनी जसं आम्ही राज्य पातळीवर एकत्र काम करतोय तसं जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर किंवा वॉर्डा वॉर्डामध्ये तशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. कारण पहिल्यांदा आता पार्लमेंटच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुकीची आम्ही वाट बघतोय, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं तो अधिकार शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा आहे, ते ज्यावेळेस देतील त्यावेळेस त्या निवडणुका लागतील. मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मार्केट कमिटीच्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या झाल्या, काही चालू आहेत, त्याच्यामुळे ती बाब सध्या सुरू असलेली आपण पाहतो. पण आता तरी आमच्या सगळ्यांच्या समोर पहिलं टार्गेट लोकसभेची निवडणूक, आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDAला मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा कशा निवडून येतील, महाराष्ट्रातनं पण 48 पैकी जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील याबद्दलचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. आणि त्याकरता सगळ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एकोपा व्हावा, त्यांच्यामध्ये एक त्यांचे मन जी जुळावीत अशा प्रकारची ते आमच्या लोकांची भावना आहे. काय त्याला क्वेश्चन मार्क आहे, रोज काहीतरी काहीतरी बातम्या देतात. नरेंद्र मोदी साहेबांचा स्वतःचा पहिल्यापासून मतदारसंघ गुजरातचा आहे, तरी देखील मागे ते वाराणसीमधनं निवडून आलेले आहेत. सुरुवातीला तर दोन्ही मतदारसंघातनं ते निवडून आलेले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या नावावर 300 पेक्षा जास्त जागा दोन्ही वेळेला निवडून आलेल्या उभ्या भारताने पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठं उभं राहावं. पण मी पण एक बातमी वाचली, अर्थात त्या बातमीच्या पुढंच क्वेश्चन मार्क होता, त्याच्यामुळं क्वेश्चन मार्क असल्यानंतर कुठं त्याच्यात आपण वेळ घालवायचा आणि चर्चा करायची, त्याच्यामुळं मला त्या संदर्भात तो सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा स्वतःचा अधिकार आहे, त्या पद्धतीनं ते निर्णय घेतील. कशात ज्या भागामध्ये दुष्काळी भागामध्ये पाणी द्यायचं आपण विषय काढतो, परंतु ज्या भागामध्ये जास्त पाणी ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे का त्याच्यामध्ये मार्ग काढता येतो. पहिल्यांदा कुठल्याही काही निर्णय घेत असताना काहींचा त्याला विरोध राहतो, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली की मार्ग त्या ठिकाणी निघतो. चर्चेतनं नेहमी अंतिम मार्ग चांगला निघतो हा आजपर्यंतचा आमचा अनुभव. धन्यवाद. आपण पाहिलं अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. एकाच वेळी दोन्ही निवडणुका झाल्यास खर्च कमी होईल असं अजित पवारांनी म्हटलंय. एकूणच मोदींच्या नावावर भाजप 300 अधिक जागा जिंकून आणेल आणि विजय होईल असा सुद्धा विश्वास अजित पवारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. वन नेशन वन इलेक्शन या संदर्भात अजित पवारांनी पाठिंबा दर्शवलेला आपण या त्यांच्या प्रतिक्रियेतून पाहिलाय.